कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. नको उमा, माका सांगा हळदीचं आमंत्रण सगळ्यांना गेलं ना? हो बंधू भाऊ, सगळ्यांना आमंत्रण देऊन दिले. माका काय एक माहित आहे हा तुमचा, तुम्ही काय तर करू घ्या, किती करायचा मी हा. हो उमा, उमा अगो नवऱ्या मुलाकडे उष्टी हळद पाठवूची ना. होय होय लालीताई, नवरो घरचंच असलो ना तरी सगळं होणार बघा, काय काळजी करू नका. अरे वा, हळदीची तयारी सुरू आहे. हे बॉय माझे, आत्तापासूनच इलाज तुम्ही हळदी? नाही नाही नाही, अहो लग्न म्हटलं की केळवण आलं. मला असं कळलंय सगळे एवढ्या घाईत करतायत, मुलं कुठे केळवणाला गेलीच नाही. आता मी तुमच्या शेजारी राहायला आले ना, आपणच केळवणाचं आमंत्रण देऊया. हा, अपमान करून घेण्यासाठी कार्य काढलेलं नाहीये. आमंत्रणाबद्दल धन्यवाद. पण तुम्हाला कुठे आमंत्रण द्यायला आले? नवऱ्या मुलाकडून आहोत आम्ही. त्या दिवशी लालिताईच म्हणाल्या, हो ना लालिताई? मी फक्त वरपक्षाला आणि नवरा नवरीला आमंत्रण द्यायला आले, त्यामुळे त्यांना यायचं असेल त्यांनी नक्की यावं. काय पाहुणचार करण्यात आम्ही पण कुठे कमी पडत नाही, त्यांचा मान राखूनच आम्ही पाहुणचार करतो. लालिताई येताय ना, वाट पाहते. हा हा येणार तर हा येणार. एवढा प्रेमान आमंत्रण दिला तर नाकारणं बरा दिसत नाही ना. आणि चार माणसांचं जेवण कमी झाला, रूमात सुद्धा कामाचा ताण कमी पडेल ना. लाली तू कुठे जेव कुठे जेवू नको, याबद्दल मी तुला नियम घालणार नाहीये, पण या बाईच्या गोडगोड बोलण्यावर आणि वागण्यावर जाऊ नको. हा लाली, विश्वास ठेवू नकोस, बाकी माझ्यासाठी ह्यो विषय कधीच संपलेला हा. अरे पण दादा, दादा तुझ्यासाठी जरी विषय संपला ना तरी आता या चालूच राहणार. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, अहो त्यांच्या बोलण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. माहित काय कारण, आता ते का आमंत्रण आहे ना म्हणून असा वागता, पण आता झाला गेला ना आता सगळं विसर म्हणा. लालिताई ता काय नाही, मी आता जाणार म्हणजे जाणार. हा निशिक सांगून ठेव, तयार राहू का केवळ जाऊचा. हा लालिताई ऐका, माझं निशिक तय गेलेला ह्यांका नाही आवडणार. असा कसा? निशी आता माझी पण सून ना, मी ते का घेऊन जाणार म्हणजे जाणार. हा Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.